नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग 2023 जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे जागा भरण्याची सुवर्ण संधी आहे किंवा फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी आहे। सो एक चांगली पोस्ट 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। मग या पोस्टचं वेतन श्रेणी काय, नाव काय आहे, कोणत्या कोणत्या विभागानुसार किती किती जागा आहे, त्याचं डिटेल्स आपण माहिती घेऊया। विथ आरक्षण तुम्हाला किती जागा येतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। आणि जर तुम्ही इथे पात्र आहात आणि फॉर्म भरणार असाल तर फॉर्म 2 दिवसात भरून टाका, याच्यावरती माझा व्हिडिओ येईल। नंतर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा। ही चांगली पोस्ट, ही चांगली संधी तुमच्यासाठी, भविष्यात ही संधी येईल की नाही माहीत नाही, पण लगेच तयारीला लागा। सो बघूया यामध्ये काय सांगितलं आहे। बिफोर दॅट, या एक्झामची तयारी करत असताना तुम्ही ह्या ज्या पोस्टसाठी तयारी करता किंवा आदिवासी विकास विभागासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर सगळ्या पोस्टसाठी आवश्यक असणारा जो सिलॅबस, तिची जी बॅच आहे तिला आपण म्हणूया सर्व समावेशक सरळसेवा बॅच। ही एकच बॅच करायची आणि सरळसेवेच्या ह्या 4 विषयांसाठी, म्हणजेच कोणते कोणते विषय, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान, ह्या विषयांचं पूर्ण TCS IBPS पॅटर्ननुसार कोचिंग इथे मिळणार आहे। बाकी काहीच करायची गरज पडणार नाही, असंख्य सरळसेवेच्या एक्झाम तुम्ही देऊ शकणार आहात। सो 1499 रुपयात फक्त ही रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि पूर्ण टीमचे लेक्चर त्यामध्ये अवेलेबल आहे। सो नक्कीच ह्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा आपल्या टेक्निकल टीमला कॉल करा। पण तुम्ही कुठे अभ्यास केला असेल, अभ्यास झाला असेल तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल, एकदा इग्नाइट अकॅडमीची ही बॅच जॉईन करा। TCS IBPS पॅटर्ननुसार शिकवणारी सगळी फॅकल्टी तुमच्यासमोर अवेलेबल असणार आहे। आता जाऊया प्रयोगशाळा सहाय्यक या संदर्भातली ही एक पोस्ट आहे। याचं वेतन श्रेणी S6 आहे आणि ज्याला जो आपण म्हणतो लॅबोरेटरी असिस्टंट म्हणतो। यांचं क्वालिफिकेशन काय, हॅव पास SSC, म्हणजेच काय, फक्त त्यांचं 10वी झालेलं आहे असे उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात। आणि वेतन श्रेणी S6 बघितली तर साधारणतः 19,900 पासून 63,200 पर्यंत, म्हणजे 35,000 ते 40,000 पर्यंत किंवा 35,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळू शकते। खूप चांगली पोस्ट आहे 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। जर आपण बघितलं पहिलं नाशिक विभाग, आदिवासी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नाशिकसाठी जागा कशा आहेत, टोटल जागा आहेत नाशिकसाठी 11 जागा आहेत। आणि ह्या 11 जागांमध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार, प्रवर्गानुसार बघू शकता, जसं की ST कॅटेगरीसाठी आहे, ST कॅटेगरीसाठी आहे, NT अ ब क ड असेल, त्यानंतर SBC असेल, OBC असेल, EWS असेल आणि नंतर ओपन असेल, त्या जागा तुम्ही काउंट करू शकता। SC साठी जागा नाही आहे, ST साठी 1 जागा आहे, NT अला नाही आहे, बला नाही आहे, कला 1 आहे, डला 1 आहे, SBCला नाही आहे, OBCला 3 जागा आहे, EWSला 1 जागा आणि ओपनला 4, अशा टोटल 11 जागा आहे। आणि हे त्यांचं समांतर आरक्षणानुसार जागेंचं विभाजन आहे, हे एकदा बघून घ्या। त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर विभागामध्ये जागा एकूण किती आहे, 5 जागा आहे। त्यांचं प्रवर्गानुसार कसं आहे, SC ला 2 जागा आहे, ST ला नाही आहे, NT अला 1 जागा आहे, NT डला कला बला नाही आहे, OBCला नाही आहे, EWSनं मात्र 1 जागा आहे आणि ओपनसाठी 1 जागा, असं 5 जागांचं एक समांतर आरक्षण असणार आहे। त्यानंतर इथे लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून ही आहे जागा ठाण्याची, एकूण जागा आहेत 13। बरं, 13 जागांचं विभाजन कसं केलं बघा, SC साठी 2 जागा, NT ला जागा नाही, ST ला जागा नाही, NT अला जागा नाही आहे, बला 1 कला 1 डला 1 आहे, SBCला नाही आहे, OBCला 2 आहे, EWSला 2 आहे, ओपनला 4, अशा 13 जागा आहे। आणि तुमचं समांतर आरक्षण आहे। इथे तुम्ही जर बघितलं समांतर आरक्षण कुणाला कुणाला आहे, सर्वसाधारणतः आहे, महिला आहे, खेळाडू आहे, माजी सैनिक पण आहे, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांगानी अनाथ, सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। त्यांच्या समांतर आरक्षणानुसार तुम्ही इथे आरक्षण घेऊ शकता। असे टोटल जागा जर बघितल्या, नाशिकसाठी 11, नागपूरसाठी 5, ठाण्यासाठी 13, 29 जागा या ठिकाणी आहेत 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। आदिवासी विकास विभागामध्ये ह्या जागा आहेत। आणि या संदर्भात तुम्हाला विशेष माहिती घ्यायची असेल तर ह्या नंबरला कॉल करा, 88825117, किंवा स्टिपला पण तुम्हाला माहिती फिरते त्यावरनं कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो, याची तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचा एकदा हा कोर्स नक्की परचेस करा। याचा फायदा सगळ्या सरळसेवा एक्झामसाठी होणारच आहे। तुर्तास मी इथेच थांबतो, काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत तुमची कमेंटद्वारे प्रश्न कळवा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे म्हणजेच इग्नाइट अकॅडमी असणार आहे। बाकी कुठे जायची गरज पडणार नाही, एकाच ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन देणारी ही यूट्यूब चॅनलची ही संस्था आपली इग्नाइट अकॅडमी आहे, नक्की जॉईन करा। इथेच थांबतो, धन्यवाद।